वर्षीच्या तुलनेत जी गळ राहायची ना आमची, हो त्यात खूप बदल झाला. जी काही रासायनिक टिकून क्षमता होती, हो ती लगेच झाडावर पिवळे पाणी येणं, बर बर, कुठंतरी फळाची साईज कमी असणं, एका साईडनं फळ चिपट असणं, हो हे प्रकार रासायनमध्ये आम्हाला दिसून आले. सॉइल घेतलं म्हणजे अमृतच भेटलं आम्हाला. आज झालं बेसल डोस टाकल्यानंतर आम्हाला लगेच 15 दिवसात 1 महिन्यात आम्हाला रिझल्ट खूप छान आहे. त्या रासायनमध्ये असं होतं की रिझल्ट अशी नव्हती सर, जी काही पानाची कॅनोपी वगैरे, फळाची साईज, आकार आहे पानाचा वगैरे, एवढा रिझल्ट नव्हती. दिसली याच्या कुठं दिसली नाही, नाही कधीच नाही दिसलं असं सर. पांढरी मुली मला नाही आश मध्ये दिसली नाही, मला कधीच नाही. पानाचा जो आकार आहे सर एवढा नव्हता, पान आमची जास्तीत जास्त अशी व्हायची बघा, हा जास्तीत जास्त मोठं पान असं तळ हात झाले बघा खालून बघा. पन्नास 60 ग्रॅम 100 ग्रॅमच्या आतच आहे फळ तरी झाला. साईज घेईन ना सर, डाळिंबासारखी बांधा लागेल याला. आपण जे म्हणतो की एक नॅचरल बेस क्वालिटी असते झाडाची, ती ह्या तुमच्या सॉइलच्या टेक्नॉलॉजी वापरल्यापासून झाडामध्ये ती दिसायला लागली. सगळे आकार सारखे फळ आहे बघा, म्हणजे एकसारखी सेटिंग आहे ना. त्याच्यामध्ये काय व्हायचं, काही फळं मोठं काही छोटं, आणि त्याच्यापेक्षा 3 टप्पे पडायचे, ते टप्पे आम्हाला मध्ये आढळले नाही. वातावरणात बदल झाल्यामुळे काय झालं की ते हीट खूप वाढलं अचानकच, आणि तेवढी हीट त्याला सहन होत नाहीये, त्याच्यामुळे ड्रॉपिंगचं प्रमाण खूप वाढलं. परंतु इथं काय झालं आम्हाला की आपलं सॉइलचे जे आपण प्रोडक्ट वापरलेत ना, त्याचा असा अनुभव आला की आपल्या झाडामध्ये गळीचं प्रमाण तेवढं हिटमध्ये नाही. हा जी शेटिंग व्हायची दरवर्षी प्रमाणात आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त. हे जर प्रकार सर आम्ही रासायनिक घेतला असताना तर मला तरी वाटतं 100% की एवढी शेटिंग झालीच नसते. टेक्नॉलॉजी एक वैशिष्ट्य असे किंवा आपण टाकलं, आपण कसं म्हणतो किंवा रासायन टाकलं म्हणजे त्याचा 100% रिझल्ट येईल असं नाही. म्हणजे सॉइल चार्जर वापरलं म्हणजे त्याचा रिझल्ट आपल्याला 100% दिसू शकतो आणि आम्हाला दिसतेला. टेक्नॉलॉजीच्या नावानच गाव तुमचं चालतं. हो हो हो, कारण काय झालं सर गावामध्ये आम्हाला रिझल्ट छान आले. नमस्कार. नमस्कार, तुमचा परिचय द्या. मी गणेश लक्ष्मणराव गोडसे, राहणार खेडगाव, तालुका आंबट, जिल्हा जामा. बर, तर आता किती झाडे आहेत आपल्या इथे मोसंबीचे? हे 350 सर. बर, किती वर्षे झाले? हे 2011 लागवड आहे, म्हणजे 10-11 वर्ष झाले जवळपास. बर बर, तर आता तुम्ही ह्या वर्षी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरली? हो. तर दरवर्षीपेक्षा आता कधीपासून करता तुम्ही? आम्ही 1 वर्षापासून करतो सर. पहिलंच वर्ष आमचं, पहिलंच वर्ष, पहिलंच वर्ष आहे. पण तुमच्या या गावामध्ये 80% शेतकरी मोसंबीचे? हो, मोसंबी. तर त्यांचा अनुभव बघता आता तुम्हाला काय आवडतं याच्यामध्ये? त्यांचा अनुभव बघता सर म्हणजे आम्हाला रिझल्ट खूप छान आले. बर, हा म्हणजे ज्यांनी युज केलंय त्यांना रिझल्ट छान आले. बर बर, म्हणजे आता जर तुम्ही इकडे सेटिंग वगैरे जर बघितली, हो तर खूप छान आहे. खूप छान, तुम्हाला लागती कुठंच गळ वगैरे नाहीये? नाही, गळीचं प्रमाण थांबलं सर आमचं बरंच प्रमाण. बरं, दरवर्षीच्या तुलनेत जी गळ राहायची ना आमची, हो त्यात खूप बदल झालाय. आता दरवर्षी तुम्ही जे काय नियोजन करायचं? हो हो. आता त्या क्षेत्रामध्ये बरंच क्षेत्र मोसंबी खाली, तुमच्या गावामध्ये जवळपास 80% शेतकरी मोसंबीचे, शेतकरी पूर्ण मोसंबी. तर त्यांचा आणि तुम्हाला काय बदल वाटतो याच्यामध्ये? अगोदर ते बदल म्हणजे रासायनमध्ये असं होतं की रिझल्ट अशी नव्हती सर. जी काही पानाची कॅनोपी वगैरे, फळाची साईज,
याचं जे काही आकार आहे पानाचा वगैरे एवढा रिझल्ट नव्हतो रासायनिक आणि जी काही रासायनिकची टिकून क्षमता होती हो ती लगेच झाडात पिवळे पाणी येणं बर बर कुठंतरी फळाची साईज कमी असणं एका साईड ना थोडं चिपटा असणं हो हे प्रकार रासायन मध्ये आम्हाला दिसून आले. आता इथं जर पाहिलं तुम्ही हो. सेटिंग एकदम जबरदस्त आहे हो हो आणि पानाचे कॅनो पण कॅनो पण खूप छान आहे हो. तर आता याच्याबद्दल काय आवडतं तुम्हाला बद्दल म्हणजे सर 100% रिझल्ट चांगले आहेत वापरतो आपण हेम करतोय बर हा बेसल डोस टाकल्यानंतर आम्हाला लगेच 15 दिवसात 1 महिन्यात आम्हाला रिझल्ट खूप छान गेले म्हणजे झाडामध्येच बदल होत गेला. याच्या अगोदर जे आमच्या झाडाचं आकार म्हणजे कलर होता हा पिवळेपणा जास्त पाऊस झाल्यामुळं होता आणि त्याच्या अगोदर पण पावसाचं प्रमाण कमी जास्त असतं म्हणा परंतु क्वालिटी आहे क्वालिटीमध्ये बदल झालेला. आता आपण पाहतो की तुमचं प्रत्येक जर झाड पाहिलं तुम्ही हो तर एकदम सारखी सेटिंग आहे आणि पानाची जर कॅनोपी वगैरे पाहिलं तुम्ही हो हो एकदम मस्त आहे हो. आता बरेच शेतकरी तुमच्या इथे बाग बघायला येतात हो हो किंवा आता हे अमोल सर आहेत तर काय आवडतं सर तुम्हाला सर बगीचा म्हणजे बाकी जे आमच्या गावामध्ये बगीचे याच्यामध्ये आणि ह्या बगीचेमध्ये थोडासा फरक वाटतो. फरक म्हणण्यापेक्षा म्हणजे याची जी ग्रीनरी आहे आपण जी म्हणतो की एक नॅचरल बेस्ड क्वालिटी असते झाडाची ती ह्या तुमच्या सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरल्यापासून झाडामध्ये ती दिसायला लागली. पिवळेपणा माझ्या फळाची गळ आणि जे साईज आहे साईज घेतं जे पिकअप घेतं लवकर तसं त्या प्रकारामध्ये साईज पण चांगली वाढलेली आहे आणि प्रोडक्ट वापरल्यापासून जे आपण म्हणतो की झाडाने एक असा प्रकार झाड पाहिजे तशा प्रकारचे झाडाचं साईज फळाची साईज पानाची साईज. आता इथे पाहू शकता आपण इथे जर तुम्ही पानं जर पाहिली तर याचं पान किती जबरदस्त आहे कॅनोपी जर पाहिली तुम्ही आणि कॅनोपीमध्ये खूप बदल हो हो हे पान एवढं चमकदार दिसते हे असे पान पहिले राहत नव्हते आणि तुम्ही सेटिंग जर पाहिली तर बंचेस मध्ये एका एका जागेवर 3-4 विषय काय सर जी काही सेटिंग व्हायची ना ती फळची ना आता सगळ्या आकार सारखी फळ आहे बघा म्हणजे एकसारखी सेटिंग आहे ना त्याच्यामध्ये काय व्हायचं काही फळ मोठं काही छोटं आणि त्याच्यापेक्षा 3 टप्पे पडायचे ते टप्पे आम्हाला आढळले नाही म्हणजे यावेळेस एक समान सेटिंग झाली एक समान सेटिंग झाली पूर्ण हो आणि गळ अजिबात गळीचं प्रमाण थांबलेलं आहे खाली इथं गौतम हो नाही नाही गळ तुम्हाला कुठे जर मोसंबीच्या बागेत जर गेली तर 50% फळांची गळ झाली गळ झालेली पण तुम्हाला गळ कुठं आणि ह्या वर्षी काय झालं सर वातावरणामध्ये खूप बदल झालेला आहे बर बर म्हणजे दर 10 दिवसानंतर ढगाळ वातावरण आलं का मोसमीमध्ये काय की आभाळ त्याला सहनच होत नाही बर आभाळ आलं म्हणजे पावसाचं वातावरण तयार झालं की तिची गळ होती बघा सर हे सध्या झाड वाकू राहिलं हे बघा ना सचिन हे एखादी लटकलं तर याला डिळ्या द्या लागतील अजून 50-60 ग्रॅम 100 ग्रॅमच्या आतच आहे फळ तरी साईज घेईन ना सर डाळिंबासारखी बांधा लागेल याला पानाचा जो आकार आहे सर एवढा नव्हता पान आमची जास्तीत जास्त अशी व्हायची बघा जास्तीत जास्त मोठं पान असं तळ हात बघा खालून बघा पण मला सगळं सगळं मला दिसतो सर रासायनिक स्प्रे नाही सर कोणतेच रासायनिक स्प्रे नाही माल चांगला टिकला सर यंदा पुन्हा आम्हाला ते म्हणजे सॉइल घेतलं म्हणजे अमृतच भेटलं आम्हाला म्हणजे याच्या अगोदर खूप समस्या येते लई समस्या फवारणी पण ज्यादा मार लागेल वर्जित की मुळे कधी दिसले याच्या अगोदर दिसले नाही कधीच नाही दिसले असं पांढरी मुळे मला नाही अशमत दिसले नाही मला कधी मागच्या वर्षी ज्या लोकांचे लेट पाणी फुटले समजा यावर्षी जास्त वेळ माल राहिला बागावर त्यानंतर ते सेटिंग झाले नाही किंवा फेल गेले कळी निघाली नाही बागच नाही फुटली नाही काय झालं लॉकडाऊन मुळे आंबे माल ना थोडा उशिरा तोडण्यात गेला आणि उशिरा तुटल्यामुळे मग पुन्हा झाडाला तेवढी पुन्हा विश्रांती देणं मग ते काळच वाढत येणार सगळा विश्रांती पिरियड कमी भेटला आणि जे काही 15 डिसेंबर किंवा 1 डिसेंबरला पाणी बसायला पाहिजे होतं ते 1 जानेवारीमध्ये पाणी बसलं एक महिनाभर लेट बस एक महिना लेट झालं आणि त्याच्यामुळे काय झालं ती जी फुट आहे ना पूर्ण हिटमध्ये आली आहे ना म्हणजे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च आणि जे एप्रिलचं ह्या वर्षी जे एप्रिलचं टेम्परेचर आहे ते मार्च मध्ये आलं वातावरणात बदल झाल्यामुळे काय झालं की ते हीट खूप वाढलं अचानकच आणि तेवढी हीट त्याला सहन होत नाहीये त्याच्यामुळे ड्रॉपिंगचं प्रमाण खूप वाढलं परंतु इथं काय झालं आम्हाला की आपलं सॉइलचे जे आपण प्रोडक्ट वापरलेत ना त्याचा असा अनुभव आला की आपल्या झाडामध्ये गळीचं प्रमाण तेवढं हीटमध्ये नाही हा जी सेटिंग व्हायची दरवर्षी प्रमाणात आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त आहे
बरं मग आता बऱ्याचशा परिसरात हेच जर प्रकार सर आम्ही रासायनवर घेतला असता ना तर मला तरी वाटतं 100% की एवढी सेटिंग झालीच नसते. तुमची पूर्ण बाग फुटली सारखी पूर्ण ज्यांनी युज केलंय त्यांना रिझल्टच भेटले. बरेचशे अशा गावात काही ज्यांनी युज केलं नाही केलं आणि त्यांचे प्लॉट त्या प्लॉटवरती काय याच्यापेक्षा सेटिंग आहे पण कमी आहे. सेटिंग कमी कमी आहे आणि गळीचं प्रमाण आणखी पण चालू आहे. काय म्हणले तुम्ही जी साईज घेतली ना साईजचं प्रमाण सुद्धा कमी जास्त कमी जास्त. साईज लहान मोठी लहान एकसारखी साईज नाही आणि कमी आहे कमी आहे कमी आणि गळीचं प्रमाण जास्त आहे. बरं 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 तर इथे तुम्हाला गळीचं प्रमाण काय प्रमाण कमी आहे आणि तुम्ही म्हणत होते की जे तुम्ही इथं गवत ठेवलंय खाली हा तर काय शेतकरी जे बागधारे ना का मला असा अनुभव आला याच्यामध्ये की सेटिंग होस्टर तरी किमान ते गवत कापायला नाही पाहिजे शेतकऱ्यांनी. कारण आम्ही आता काही भाग म्हणजे इकडे हा जा अर्धा भाग आहे ना इथे गवत कापलं होतं तर तिकडे थोडं गळ झालेली आहे काही प्रमाणात आणि या ठिकाणी आमचं काही राहिलं होतं कापतं कापतं म्हणजे ताठ्या ते थोडी शेटिंग ज्यादा वाटली आम्हाला. हा गवताचा एक फायदा असा आहे की बाबा ते थोडं म्हणजे टेम्परेचर मेंटेन वगैरे मेंटेन करतंय बहुतेक असं वाटतंय. आणि जे काय गळ होती ना त्याच्या मागचं कारण तेच आहे वातावरण थोडं बदललं की त्याचा प्रादुर्भाव होतो होतो पण आपली टेक्नॉलॉजी काय सांगते की तुम्ही कमजोरीवर काम करा कमजोरी तुम्ही जर तुमचं झाड सशक्त बनवलं तर वातावरण किती चेंज होऊ द्या काय अडचण नाही ना. आता तुमचे जर झाड जर पाहिलं ना तर सगळे सशक्त झाड आहेत इकडे बघा तुम्ही किती जबरदस्त आणि तुम्ही इथं खाली बघू शकता हो काहीच नाही कुठं काही नाही काहीच नाही गळीचं प्रमाण नाही आणि याच्यावर पण ना पानावर खूप डाग राहतात बरोबर आहे. पण तुम्ही जर पाहिलं सर जी अशी पण काही गुंडी खाली यायला लागली काही शेतकऱ्यांची काहींनी जे वापर नाही ना त्यांची आम्ही जाऊन बघितलं ही जी साईज आहे ना आता अशी पण पिवळी होऊन खाली यायला लागली बघा तर ते परमान आपल्यामध्ये नाहीये अजिबात नाहीये. हा बघा किती सेटिंग असेल हे पूर्ण 15 फळ आहे सर सगळे आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही केमिकलचा एकही स्प्रे नाही एकही स्प्रे नाही केमिकलचा स्प्रे नाही सर तरी पण अशी सेटिंग वगैरे जबरदस्त आहे आणि कुठंच काय नाही याच्यावर फाईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरायचं असं का ठरवलं तुम्ही पहिल्यांदा. सर आम्हाला रिझल्ट चालले चांगले आहेत ना एक तर जमिनीचा पोस्ट सुधारतोय आम्ही युट्यूबवर राम सरांचे आणि बरेच शेतकऱ्याचे व्हिडिओ बघितले आणि शेतकरी शेतकऱ्याला कधीच खोटं बोलणार नाही ते तर एखाद्या वेळेस कंपनी आम्हाला खोटं बोलू शकते पण शेतकऱ्यांनी बोलू शकत ना. नाही मग तेच तर ना आता आपण टेक्नॉलॉजी जर सुरुवात पाहिली तर फक्त शेतकरी शेतकऱ्यांना कोणाला कांद्यामध्ये रिझल्ट आले कोणाला डाळींमध्ये आले कोणाला ऊसात आले अलग अलग भाजीपाल्यामध्ये बरेच लोकांना रिझल्ट चांगले आले छान आले त्यांचा आम्ही अनुभव बघितला आणि मग आम्ही आमचा ग्रुपच आहे शेतकऱ्यांचा मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की बाबा काय हरकत नाही आपण एक सुरुवात करूया कुठं तरी. बरं हां मग आपले काका भाऊ आहेत इथं आपली जामखेडला त्यांच्याशी आमचं बोलणं झालं आणि त्यांनी पण सांगितलं की बाबा काही हरकत नाही तुम्ही वापरू शकता. तेव्हापासून आम्ही मग त्याला येणाऱ्या जी फुट आहे आमच्या डिसेंबरची डिसेंबरमध्ये आम्ही त्याला युज करायला सुरुवात केली. म्हणजे तुमचं 80% शेतकरी ते वापरतात हो 80% चार्जर टेक्नॉलॉजीच्या नावानंच गाव तुमचं चालतं हो हो. कारण काय झालं सर गावामध्ये आम्हाला रिझल्ट छान आलेत आणि लोकांनी प्रत्यक्ष येऊन बघितले की बाबा रिझल्ट छान आहेत फळाची क्वालिटी चांगली आहे जेव्हा आमच्याकडे आंबे माल होता ना एकदम छान माल असतात क्वालिटी चांगली होती एकसारखं फळ होतं त्याला कलर पण चांगला होता आणि शेतकऱ्याला ते रिझल्ट दिसल्यानंतर त्यांनी पण ते मग हळूहळू सगळ्यांनी वापरायला सुरुवात केलंय. आणि तुम्ही गेल्या वर्षीचा एक अनुभव सांगत होता गेल्या वर्षी पण याच्यावरती आम्ही काय सर फक्त आम्ही त्याला क्रॉप आणि फ्रुटची आम्ही आपलं शेवटच्या टप्प्यामध्ये फवारणी घेतली होती बघा म्हणजे त्यावेळेस आम्ही खालून बेसल वगैरे दिला नव्हता पण फ्रुट आणि क्रॉपची स्प्रे झाली आमचे दोन त्याच्यावरती त्याच्यामध्ये पण मला आंबे मला शेवटच्या टप्प्यामध्ये रिझल्ट आले हार्वेस्टिंगच्या अगोदर एक महिना मी स्प्रे घेतली होती ज्यावेळेस आम्हाला माहित झालं होतं आंबडचे जे खरं दादा आहेत ना त्यांच्याकडून आम्ही घेऊन आलो. म्हणजे फाईल चार्जर टेक्नॉलॉजी बद्दल काय वाटतं तुम्ही वापरताय तर तुमचा काय अनुभव आहे त्यामध्ये. फाईल चार्जर टेक्नॉलॉजीचं एक वैशिष्ट्य असं आहे किंवा आपण टाकलं आपण कसं म्हणतो किंवा रासायन टाकलं म्हणजे त्याचा 100% रिझल्ट येईल असं नाही. फाईल चार्जर वापरलं म्हणजे त्याचा रिझल्ट आपल्याला 100% दिसू शकतो आणि आम्हाला दिसतेला आहे. आता तुम्ही जे झाडं पाहताय त्याच्यामध्ये रिझल्ट तुम्हाला दिसतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे फळाची साईज आहे बाकी आपण वापरलं काही याची साईज कमी असती काही फळाची साईज जास्त असते. आता हे दोन फळ आहे या दोन्ही फळाची साईज तुम्हाला बऱ्यापैकी सेम दिसेल बरोबर असेच बाकीचे सगळ्या फळाची साईज आहे. आणि पानाची कॅनोपी जे आपण म्हणतो की झाड सगळं फोटोसिंथेसिस प्रोसेसवर चालतं बरोबर जर पानाची कॅनोपी जर चांगली तर तुमची ऑटोमॅटिक फोटोसिंथेसिस प्रक्रिया होणार आणि तुमच्या झाडाचे जे समजा फळ आहेत
किंवा झाडाची जी कार्य करण्याची क्षमता आहे किंवा अपटेक करण्याची क्षमता आहे, रूटमधून जे खत वगैरे हे जे घेण्याची क्षमता आहे ती ऑटोमॅटिकली चांगली होणार आणि ऑटोमॅटिक झाड निरोगी राहणार आणि फळं पण चांगले राहणार. बरोबर आहे ना. मला सांगा आता झाडाचं अन्न जर झाडाच्या पानामध्ये तयार होते तर झाडाचं पान चांगलं पाहिजे तर ते नक्कीच चांगलं अन्न बनवलं आणि फळाच्या साईजसाठी पाठवणार आहे, तुमच्या झाडाच्या सशक्तीकरणासाठी पाठवणार आहे. तुम्ही जर हे झाड पाहिलं तर पूर्ण झाड सशक्त आहे. बऱ्याच ठिकाणी झाडावर फळ नसतात तरी पण त्यांना टेकन द्यावं लागतं आणि मोसंबी असो तुमचा संत्रा असो ह्या बागामध्ये तर राहतेच, पण तुमचे झाड जर पाहिले याचं जर खोड पाहिलं तर एकदम मजबूत आहे. आणि आता तुम्ही जर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही कोणत्या बागेत गेलात ना पानावर डाग दिसतात हो, पण तुमची जे पान आहेत ना ते एकदम चांगले चांगले चांगले. जर तुम्ही याची जर कॅनोफी पाहिली तर एकदम जबरदस्त म्हणजे तळ हाता एवढं पान आहे आणि ही पाने सहज आम्हाला आतापर्यंत भेटले. बर बर. म्हणजे याच्या अगोदर असं पान बघायला नाही.